आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, ताई लक्ष कुठे तुझं? दूध तू चाललंय. ताई काय झालंय? लक्ष कुठे? काही नाही, सॉरी. नाही ठीक आहे ठीक आहे, तू चल बाहेर चल, मी करतो ते. अरे मी करतो साहेब, तू चल. बस मी करतो रे. बस बस बस. ताई तू चाय पिणार? मस्त कडक चहा बनवतो. हा तर एक काम करू का, आपला इडलीवाला त्याच्याकडून इडली घेऊन येऊ. मस्त गरमागरम इडली आणि सांबर, तुला खूप आवडतं ना. तू तू एक तू तोपर्यंत काम कर, तू टीव्ही बघ. हा मी घेऊन येतो. मला नोट्स आणायला जायचं आहे पण घरात कोणीच नाही आहे. ताईची ही अवस्था अशी, तिला एकटीला सोडून कसं जाऊ? ताई तू बस, मी आलोच. गरमागरम चहा नको? बरं, थोडा वेळ नाही. काही मी आलोच, एक कॉल करू. हा सुशा. अरे हा मी नोट्स घ्यायला येणार होतो पण जरा कामात आता. मी उद्या काय गावाने चाललाय अर्ज. नाही ठीक आहे, मग मी करतो काहीतरी काहीतरी प्रयत्न करतो आणि येतो. हो नाही मला नोट्स हवे अर्ज. हो 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 ओके बाय. ताई मला जरा अर्जंट कामासाठी जावं लागतंय, मित्राकडून नोट्स घ्यायच्यात. ऍक्च्युली जाणारच नव्हतो मी पण अगं तो गावी चाललाय म्हणून अर्जंट जावं लागतंय. तू बस इथे, मी जाऊन येतो लगेच. हा तुला इडली आणि सांबार आणून देतो, गरमागरम इडली सांबार, मस्त पोट भरून खा आणि हा चहा पी. हा
कमी 4-4 तास त्यांनी घेतलं मला शिकवायला. सो 2 दिवसात 4-4 तास म्हणजे 8 तास मी शिकून घेतलं आणि बाकीचं घरी प्रॅक्टिस केलं. मी आलोच नोट्स घेऊन. थँक यू. आता लावणी तुझ्या आवडीची आहे. आताच्या कुठल्या अभिनेत्रीने केलेली लावणी तुला बघायला आवडेल? मला एखाद्या दिवशी अमृता खानविलकरने बाई ग, जर मला तिचा लाईव्ह परफॉर्मन्स बघायला मिळाला बाई ग या गाण्यावर तर खरंच खूप आवडेल. विक्रांत काय रे, कुठे बाहेर जातोस का? हा गिरीजाकडे चाललोय. हो का? अरे देवा, आता कसं करू मी? काय काय झालंय? नाही काही नाही. अरे मला ना नेमकी आत्ताचीच अपॉइंटमेंट मिळाली डॉक्टरांची. काही नाही, माझं रेग्युलर चेकअप, बाकी काही नाही. तू काव्याला घेऊन जा ना. अरे तेच करणार होते, पण ना ती ऑलरेडी बाहेर गेली आहे. प्लीज माझ्यासोबत येशील? हो चल. चल चल मी रेडीच आहे, काढ गाडी, मी आले. सर मला उशीर झाला ना? नाही नाही, 20 मिनिट तावळे उडवत बसलेलो. सॉरी. बसा बसा तुम्ही. सर तुमचं पुस्तक? हा नाही राहू द्या. तुम्ही चहा पिणार? चालेल. दो कटी. बाकी सगळं ठीक? हा म्हणजे ठीकच आहे. नाही तुम्ही असं का म्हणाला? काय झालंय? काही नाही सर, ठीक आहे. आय कॅन अंडरस्टँड. माझ्या बरोबर शेअर कराव असं वाटलं तरच करा, नाही जाऊ द्या. एनिथिंग सिरियस? तर आता तुमच्यापासून काय लपवू मी? ताई ना खूपच विचित्र वागते आजकाल, म्हणजे मला असं वाटत तुझी मनस्थिती ठीक नाहीये. काय सांगता काय सांगता काय तुम्ही? मिस गिरीजा मयेकराने काय केलं? ऍक्च्युली ती काही करत नाहीये ना, हाच मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे? ऍक्च्युली मी ना काल खोट बोलून बर्थडे पार्टीला गेले होते. मे बी ते तिला कळलंय. That's bad. तुम्ही खोट बोलून बर्थडे पार्टीला गेलात ना, मग काय प्रॉब्लेम आहे? हा तेच तर. सर मला असं वाटलं होतं तिला हे कळल्यानंतर ती चिडेल, पण ती रडायला लागली आणि ती ना विचित्र वागते. ऍक्च्युली ज्या व्यक्तीने चिडायला पाहिजे ती व्यक्ती चिडलीच नाही. कोण चिडला माहितीये? गौरव दादा. राडा घातलाय ना त्यांनी, तुम्हाला माहितीये? पार्टी मधून हात धरून त्यांनी बाहेर काढलाय मला. इन्सल्टिंग वाटलं ना. सर मला एक गोष्ट सांगा, माझी एक्झाम संपली, मी थोडं एन्जॉय केलं तर काही प्रॉब्लेम आहे का? ऑफकोर्स यू शुड एन्जॉय. आणि मला कळतच नाही एवढा बवाल करण्याची काय गरज आहे? हा बर्थडे पार्टीला गेलेले ना, चिडायचं काय त्यात? मला मान्यच आहे मिस गिरीजा मयेकरांच्या आयुष्यात जे काही घडतंय ते वाईट आहे, पण त्यात तुमचा काय दोष? एक्झॅक्टली. हे बघा मिस सुचित्रा मयेकर, मला काय वाटतं माहिती, सॉरी टू से, पण तुमच्या घरचे एवढे शिकलेले नाहीये तो, त्यामुळे एका ब्रिलियंट स्टुडंटला कसं अनवाइंड व्हायचं ना ते त्यांना कळत नाही. आणि मी तुम्हाला सांगू का, तुमच्यासारख्या ब्रिलियंट स्टुडंटला रिलॅक्स होण्याची गरज असतेच. लोकांचं काय, 2 पोळ्या जास्ती खाल्ल्या तरी बोलतात आणि खाल्ल्या नाहीत तरी बोलतात. सो माझं म्हणणं काय माहितीये का,
लोकांनी काहीही बोलू दे, आपण आपल्या मनाचं करायचं असत. मला बर्थडे पार्टीला जावं वाटत जायचं, कोणाचं ऐकायचं. आणि मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकतो. घरातल्या तुम्ही सर्वात लहान आहात, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्यावरशी. सर तुम्ही ना परफेक्ट, एकदम परफेक्ट बोललात सर. सगळे जण मला बोलत असतात. बोलू द्या हो त्यांना. आपण काय करायचं माहितीये का, एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. अरे वा, तुम्हाला ही म्हण माहितीये. हो, ब्रिलियंट ब्रिलियंट. सर थँक यू सो मच. मला काय वाटतं माहितीये, मला फक्त तुम्ही आणि तुम्हीच समजून घेता. मी आहेच तसा मन कवडा, पण तरी तुम्हाला सांगतो, मला ना नेहमी असं वाटत की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. अरे तुम्हाला ही पण म्हणून माहितीये. हो, ब्रिलियंट, ब्रावो ब्रावो. राईला काय झालंय, कसल्या विचारात हरवली? आई गरमागरम खायला आणलाय. ताई ताई एकटक काय बघतीयस ताई? ताई काय झालं, कसला विचार करतीयस? गौरव तू कधी आलास? तुझी तंद्री लागली होती तेव्हाच आलोय मी. काय झालंय, कसलं प्रेशर घेतलंयस का? नाही काही नाही. ताई थांब, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस, पण किमान माझ्यासोबत थांब तरी. नको, मी आज जाऊन आराम करते. जर थांब, खायला आणलं गरमागरम खाऊन घे. भूक नाहीये. अगं पण गौरव प्लीज फोर्स करू नकोस, भूक लागली की खाईन. अगं ताई ताई नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतीये, पण काय, आई असायला हवी होती. ताईने आईला नक्की सांगितलं असत. या असल्या मुलीच्या हातून तुम्ही उद्घाटन करून घेताय, कसला होणार आहे हो तुमचा बिझनेस, सगळा रसा तळाला जाणार आहे. वाटेल ते बोलते. आता ही मुलगी खून आहे आणि तू का या मुलीची बाजू घेतोयस? मी तर म्हणते कुणीही याच्या हातून चहा पाणी घेऊ नका. खुनी बायकोला पाठीशी घालणारा माणूस आहे हा. त्या पद्धत झाली का बोलायची? हा मी असच बोलणार का? पण काय झालं इतकं, तू काय डोक्यावर पडलीस काय ग? एक्सक्यूज मी, नशीब विक्रांत समोर घरातलं कोणी आलं नाही, नाहीतर मी खोटं बोलले असं झालं असत आणि हा गेला असता लगेच त्या गिरीशाला भेटायला. हल्ली माझे स्टार जरा जास्तच चांगले. वा विक्रांत, कसला विचार करतोय? काल जे घडलं त्याबद्दल विचार करतोय. नको रे एवढा विचार करू, तुलाच त्रास होईल. काव्याने खूप सावरून घेतलं नाही? हो तर, अरे ती होती म्हणून सगळं निभावून नेलं तिनं.
नाहीतर आपल्याच्याने ती बाई काही बदली नसती हो. मला वाटलं नव्हतं काव्या एवढं बोलेल. पण प्रश्न तुझ्या बाबतीत होता, मग ती गप्प कशी बसे? काव्या पण मला हेच म्हणाली. थँक्यू म्हणालो मी तिला. गुड, बरं केलं. काय रे, तशी समजूतदार आहे मुलगी हो ना. हो, मॅच्युअर्ड आहे. कळत तिला कुठे कसं वागायचं, काय बोलायचं, काय करायचं. आणखीन काय वाटत रे तुला तिच्याबद्दल? मैत्रीण म्हणून बेस्ट आहे. एवढंच? हा एवढंच. म्हणजे? अरे म्हणजे मला म्हणायचं होतं की आपल्या गिरीच्या सारखी सेव्हियर आहे हो ना. हो ते आहे. किती घाई करतेस मीना, आत्ता माती खाल्ली असतीस. नशी कळलं नाही विक्रांतला. मला काय वाटतं विक्रांत माहितीये, आपली काव्या ज्या मुलाच्या आयुष्यात जाईल त्या मुलाचं आयुष्य सुखी होईल. तुला काय वाटत? ऑफकोर्स प्रश्नच नाही. हा बोल गौरव. हा आई कशी आहेस? आम्ही बरी आहे, तू कसा आहे? बाकी तिकडे सगळे ठीक आहेत ना? हो सगळं ठीक आहे. हर्षूची तब्येत कशी आहे? हा हर्षू पण बरी आहे रे. आता तू कसा काय फोन केलास? अग काय नाही, मी सहज फोन केला होता, तुझी आठवण आली म्हणून. हो काय गौरव, माझी बाय बरी आहे ना रे. तिचीच काळजी वाटते. काय झालं तिला? आई ग आईच परत काहीतरी बिनसलंय. म्हणजे तुला काय बोलली का ती? नाही नाही काही बोलली नाही, पण स्वतःमध्येच हरवलेली असते. बरं विचारलं तर काही सांगत पण नाही. तुम्ही बोलू का फोनवर तिच्याशी? नको नको अगं, ती आणखी डिस्टर्ब होईल. आणि तिला जर कळलं की मी तुला सांगितलंय तर ती मलाही ओरडेल. मग आता कसं करायचं? आई तिकडे सगळं ठीक असेल तर तू इकडे ये ना प्लीज. हा बघते, येते ना मी. तुझे काय सांगितलं ना त्याच्यावरून मला बाईची काळजीच वाटायला लागली रे. म्हणजे काय झालंय काय नक्की तिला? काहीच माहिती नाही. ती कॅफेच्या उद्घाटनाला गेली होती. ताई रडतेस का ताई? काय झालं? काय आई अगं, मला मला खरंच कळत नाही की काय करू आता. मगाशी तर बंद टीव्ही कडे एकटक बघत बसली होती. काय बोलतोय तू? अरे माझ्या बाईला आधाराची गरज आहे रे. आई हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तर ताईचं वागणं मला नॉर्मल नाही वाटलं म्हणून मी तुला कळवला. कळत रे मला, पण हे सांभाळलं जड जाते ना. आई खरंच हो, मला खरंच कळत नाही काय करू आता. आई तुला जमत असेल तर प्लीज इकडे ये ना. नाही म्हणजे तू जर आलीस ना तर किमान ती सांगेन तरी काय झालं ते. बघते ना मी येते. म्हणजे आधी यांच्याशी बोलून बघते काय बोलतात ते. कळवते तुला? हो ठीक आहे, कळव मला काय होत. आणि तूही काळजी घे. करते तू. बाय.
खाऊया? हे काय? मी काही प्लांट्स आणलेत. छान आहेत, पण ठेवणारच कुठे? आपल्या गार्डन मध्ये चालेल ना? मला चालतील, पण मावशीला विचारलंस का? मावशी मला काही नाही बोलणार, आय एम हर फेवरेट. हे जर मी केलं असत तर मला काय काय बोलली असती? काही नसती बोलली हा काका, उगाच. काका मी कॉफी करणार आहे माझ्यासाठी, तुम्हाला पण देऊ? अरे हो हो, अशी मला कॉफी हवीच होती. विक्रांत कुठे आहे? आणि मावशी सुद्धा दिसली नाही सकाळपासून. हो ग, सकाळीच कुठेतरी बाहेर गेलेत. गिरीजाकडे गेले असतील. विक्रांत जाऊ शकतो, पण मावशीच माहित नाही. हा, मावशी सुद्धा जाऊ शकते की? नाही, मावशी तिच्या मैत्रिणीकडे गेली असेल. एवढ्या सकाळी? अगं ती कधी जाऊ शकते. हा, मग विक्रांत बहुतेक गिरीजाकडेच गेला असावा. सकाळी जाणार होता बहुतेक. गिरीजा कशी आहे हे विचारायला हवं ना काका?